श्री महाशक्तीपीठ कालेश्वरी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर अनुपम जयस्वाल, डॉक्टर भाग्यश्री, डॉक्टर गजानन हाके, डॉक्टर रवींद्र कुमार यावेळी उपस्थित होते. माननीय श्री सोमनाथ होळकर म्हणाले, आमच्या आजोबांनी लावलेले वृक्ष, त्याचे वटवृक्ष आमच्या वडिलांनी केले, त्याचा कल्पतरू व्हावा ही यासाठी मी सदैव वचनबद्ध असेल. स्वामी महंत गणेशानंद महाराज पुणेकर आळंदी देवाची यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला. श्री प्रदीप फासगे, एनसी न्यूज. प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. गावातील नागरिकांचा असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. त्यात तरुण मंडळी, वृद्ध मंडळी, महिलांचा उत्स्फूर्तपणे असा सहभाग त्यांनी नोंदवला होता. या कळसारोहण व प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात होम हवन, धार्मिक होम हवन, कळसारोहण आणि त्यात आरोग्य शिबिर हे महत्वाचं होतं. कारण त्या आरोग्य शिबिराच्या निमित्त कमीत कमी 1000-1200 लोकांनी त्याचा लाभ घेतला. त्यात हाडांचे तज्ज्ञ होते, श्रीरोग तज्ज्ञ होते, लॅबमधनं डॉक्टर रवींद्र वायकर आले होते, अजून लेक्सी हॉस्पिटलमधनं डॉक्टर जयस्वाल आले होते. हे कार्यक्रम झाले. त्यानंतर अन्नदानाचाही मोठा कार्यक्रम झाला. पिसोळी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य काळाराम डावडे यांनी अन्नदानाचा खर्च उचलला होता. आणि या मंदिराच्या उभारणीसाठी माझे वडील श्री भैरवशी ढोळकर यांनी स्वतःच्या स्वखर्चातून 30-40 लाख रुपये खर्च केलेला आहे. आणि स्वतःचे 8 गुंठे जागा मंदिरासाठी दिलेली आहे. तर या मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम व्हावे किंवा गोरगरिबांची लग्न व्हावी फ्रीमध्ये अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे. त्यासाठी लग्नांसाठी गोरगरिबांना आज कार्यालय परवडत नाही आहे. तर हे मंदिर वडिलांनी गोरगरिबांना फ्रीमध्ये देण्याचं ठरवलेलं आहे, लग्न कार्य वगैरे वगैरेसाठी. आणि माझ्या आजोबा काळबाईचे भक्त होते, खूप मोठे कैलासवासी श्रीपती बाळा होळकर. तर त्यांनी एक वृक्ष लावला होता, त्याचा वटवृक्ष माझ्या वडिलांनी केला. आता या वटवृक्षाचे आम्हा सर्व ग्रामस्थ, मित्रमंडळी, पाहुणे सगळेच वगैरे यांना कल्पतरू करायची इच्छा आहे आमची. तर या मंदिराच्या कळसारोहणासाठी श्री महंत गणेशानंद महाराज पुणेकर हे आले होते. आणि या मंदिराच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा गणेशानंद महाराज व नगरसेवक संजय तात्या भोळे यांच्या हस्ते पार पडला.